बाप, लाडू फार छान आहे. अरे हो, सांगायचं विसरूनच गेलो, आज आपला साडेमाडीदिनचा खेळ रंगणार आहे वाईमध्ये, अर्थात माझ्या गावामध्ये. आणि तोही परिसर जिथं मी राहतो तिथलाच आहे, शाहीर चौक परिसर. बघूयात आज इथले लोक किती धमाल करतायत ते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे तीन. गंगापुरी भागाबद्दल माहिती सांगायला मला तर खूप आवडेल, कारण का मी इथलाच आहे, पण ही माहिती एखाद्या जाणकाराकडून जाणून घेणं खूप महत्वाचं वाटतं. म्हणून आज आपल्याला ही माहिती सांगणार आहेत पोळाजी. नमस्कार. नमस्कार. गंगापुरी परिसराबद्दल थोडीशी माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. गंगापुरी घाटावरती कृष्णाबाई बसते आणि वाईमध्ये साती घाटावर पण बसतात. भैरोबाची यात्राही भरते आणि आम्ही संवादचा मंडळ चालवतो, महिला मंडळ चालवतो, हास्य क्लब चालवतो आणि मुख्य म्हणजे मी विश्वकोश इथे राहते. आणि विश्वकोश आपल्या गंगापुरीमध्ये आहे, वाईमध्ये गंगापुरीमध्येच आहे. आणि अशी चिकार मंडळ वगैरे आहेत, डान्स वगैरे ग्रुप सगळे, त्यामध्ये पण मी आहे. म्हणजे एकंदरीत सांस्कृतिक वारसा खूप आहे गंगापुरीला. गंगापुरीमध्ये आहेत म्हणजे आज सगळेजण इथं धमाल करणार. हो, बघितलं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, ज्यांना जगभरामध्ये ख्याती आहे, ते आमच्या मूळचे गंगापुरीतले. बघूयात आज साडेमाडीदिनचा खेळ कसा रंगतोय ते. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. आपण आता सुरुवात करतोय आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे तीन स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर तीन छोट्या चेटकिणी आहेत, बरोबर ना? आणि यांची नावं आहेत श्रेया, अनन्या आणि अश्विनी. बरं का, तिघींनी मला एक एक टोकन काढून द्यायचं आहे आणि डोळे बंद करून टोकन काढून द्यायचं आहे. पहिल्यांदा श्रेया, डोळे बंद कर, मिक्स कर आणि टोकन दे. एक. अनन्या आणि अश्विनी. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 31. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 80. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपण आपल्या तिन्ही स्पर्धकांसोबत आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? ओमकार वनारसे. ओमकार, काय करतोस तू? मी आता BSc फिजिक्स करतो, लास्ट इयर. फिजिक्सला आहेस? खूप अवघड असतं ना? ठीक असतं, हार्ड वर्क करावं लागतं, थोडं हार्ड वर्क करावं लागतं. मग काय बाकीच्या गोष्टींसाठी वेळ काढतोस? काढतो. कुठल्या गोष्टींसाठी? घाटावर फिरायला जाणे, अजून बर्थडे सेलिब्रेट करणे इतरांचे. कोणाचे बर्थडे केलेस? मुलांचे, मुलींचे, सरांचे. मुलांचे, मुलींचे, सरांचे, त्यातल्या कोणाचे बर्थडे सांगायला आवडतील? विशेष म्हणजे आता माझा मित्र गणेश मालुसरे म्हणून त्याचा एक सेलिब्रेट केला कॉलेजमध्ये. बर, मग सगळे मित्र बोलवण्यासाठी काय साधन तुम्ही वापरता? मोबाईल. मोबाईल. बर, या मोबाईल कडे मी येणार आहे, पण बघूयात या राऊंड मध्ये तू कसं काय खेळतोस ते. यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ललिता अशोक चौधरी. बर, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि मिस्टर काय करतात? व्यापारी. व्यापारी कशाचे? किराणा मालाचे. किराणा मालाचे. मग काय त्रास फार कमी होत असेल ना तुमचा घरात रेशनिंगचं साहित्य भरायचा? हो. पण तरी सुद्धा दुकानातून घरापर्यंत साहित्य कोण आणतं? मीच आणते. तुम्हीच आणता का? मिस्टर आणत नाहीत? नाही. का नाही? ते आणत नाहीत. बर, दुसरा काही शेतीवाडी वगैरे इकडे आहे वाईमध्ये? हो आहे. की आहे? मग ती काय जवळपासच आहे गंगापुरीच्या? हो आहे. बर, मग ती कोण सांभाळत? ते मिस्टरच. मिस्टरच सांभाळतात? आणि मी. बर, मग तुम्ही पण शेतामध्ये जाता? हो. आणि दुकानामध्ये? हो, दुकानामध्ये. म्हणजे चला, म्हणजे आर्थिक व्यवहाराशी घेवाणदेवाण तुमची असते रोज. असते. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी काय किंमत सांगता ते. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मोनाली प्रशांत चिटणीस. बर, मला सांगा वहिनी, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहात. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर लाईट फिटिंग ची काम घेतात. बर, मग आता गणपती जवळ येत आहेत, मग त्यानं काय त्यांचा जोरात चालला व्यवसाय? जोरात. हा. बर, घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे मिस्टर आणि एक मुलगा आहे. मला एक मुलगा आहे. काय करतो तो? कितवीला? तो दुसरीत आहे. दुसरीत आहे. मग त्याचा अभ्यास घेण्यापासून सगळं? अभ्यास घेण्यापासून सगळं तुम्हीच करता? सगळं मीच. बर, मग मिस्टर सारखे फिरतीवर बाहेर असतील, त्यांना संपर्क साधायचा असेल तर काय असतं उपाय? काय? फोन करणे. फोन करणे.
पण मग सारखे फोन करता? नाही मग जेव्हा जेव्हा काम असेल त्यांचं त्यावेळेस फोन करून बोलून घ्यायचं. बरं, चिडत नाहीत ना सारखे फोन केल्यावर? अजिबात चिडत नाही. बरं, बघूया या राऊंड मध्ये तुम्ही कसा खेळताय. या राऊंड मध्ये खेळताना ते अजिबात तुमच्या बरोबर चिडणार नाहीत असं मला वाटतंय. बघूयात, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील चिटणीस वहिनी, त्यानंतर चौधरी काकी आणि सर्वात शेवटी ओमकार. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मोबाईल हँडसेट. या मोबाईल हँडसेटची कॉन्टॅक्ट मेमरी 500 आहे. या हँडसेटच्या बॅटरीचा टॉक टाईम 10 तास 5 मिनिटं आहे. या मोबाईलमध्ये इंटरनल FM अँटिना आहे व याला हेडसेटची गरज नाही. याचे साऊंड स्पीकर मोठे असून 24 तास लिसनिंग टाईमची क्षमता यामध्ये आहे. या मोबाईल हँडसेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत चिटणीस वहिनी. चिटणीस वहिनी, हे घ्या 5 अंक, यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. किंमत काय लावली तुम्ही? 1956. नक्की? तुम्ही नाही विचारू शकत, मी विचारणार पण तुम्ही नाही विचारायचं. काय वाटतंय, असेल एवढी किंमत की कमी असेल? असेल. एवढी असेल? एवढी असेल. तरी पण मी पाठीमागे विचारतो, काय अंदाज आहे याची किंमत किती असेल? 1500 ते 1600 दरम्यान. 1500. इकडे इकडे काय अंदाज? 1600. 1600, 1800, 1500, 1900 असे अंदाज येतात. तुम्हाला काय वाटतंय? 1956. 1956 हा आकडा बरोबर आहे. नक्की लिहायचा? चौधरी काकी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक, नीट बघून घ्या. हा मोबाईल हँडसेट खूप आकर्षक असा आहे आणि याची तुम्हाला किंमत ठरवायची आहे. काय किंमत आहे? 1958. 1958 बरोबर वाटते किंमत? बदलू का? बघा तुम्हाला काय वाटते तसं बदला. नक्की ठामे या मतावर? हो. बघा हे बाकीच्या मैत्रिणी तुमच्या सगळ्या हो होच म्हणतायत. लिहून टाकायची मग ही किंमत? हो. लिहूयात मग. ओमकार शेठ, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1599. 1599. काय अगोदरच टाळ्या? विचारू देत तरी काय बरोबर आहे चूक आहे काय काय वाटतंय? असा मोबाईल घेतलास अगोदर? नाही. नाही, पण मग किंमत कशी काय माहीत? जस्ट गेस केलं. मित्राचं दुकान आहे मोबाईलचं. मित्राचं मोबाईलचं दुकान आहे. मग आहे कृष्णाबाई महाराज की जय. लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा चिटणीस वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1956 रुपये. त्यानंतर चौधरी काकींनी सांगितलेली किंमत आहे 1586 रुपये. तर ओंकारनी सांगितलेली किंमत आहे 1599 रुपये. पाहूयात या मोबाईल हँडसेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1899 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती चिटणीस वहिनींनी, त्यामुळे त्या विजेत्या. आणि हा मोबाईल हँडसेट मिळतो तुम्हाला. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. पहिल्यांदा मोबाईल होता तुमच्याकडे? होता. होता होता. मग त्यावेळेस किती त्रास व्हायचा सारखा त्यांना? व्हायचा म्हणजे आता दुसरा मोबाईल आला म्हणजे डबल त्रास ना? वाढला. वाढला ना त्रास? असू द्यात, पण जास्त त्रास करून देऊ नका त्यांना, कारण तुम्हाला अजून जॅकपॉट राऊंड खेळायचा आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. पण प्रश्नाचं उत्तर लगेच फोडायचं नाही, प्रश्नाचं उत्तर सगळ्या शेवटी सांगायचं आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे,
कोकणातून आला किल्लेदार त्याचं चिलखत काटेदार म्हणजे कोण? सुरुवात करतोय आपण आपल्या सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे तीन नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे तीन मित्र माझ्याबरोबर आहेत, सौरभ, शुभम आणि यश. तिघांनी मला एक एक टोकन काढून द्यायचं आहे, डोळे मिटायचं आणि एक एक टोकन काढून द्यायचं. पहिल्यांदा सौरभ दे एक, शुभम दोन आणि आता यश. यश आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 70. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अश्विनी शिर्के. बर, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात आणि मिस्टर? शेती करतात. शेती करतात, मग काय भाजीपाला वगैरे असतो? हो. त्याची विक्री पण? हो. बर, कसं काय ठरलं लग्न? आमची मम्मीची गाडी येते इथे कोकणातून. बर, भाजीपाला व्यवसायासाठी वाई मध्ये येते. हा हा. आणि मग ते तिला माल देतात. बर, भाजीपाला देतात. हा हा. मी म्हणजे ओळख होती मी यायची इथे, त्यातून. काय लव्ह मॅरेज? हो. लव्ह मॅरेज? हो. कसं काय मग ते माल देता देता काय झालं? कधी जास्त द्यायचे का वांगी बटाटे? काही नाही. तुमच्याकडनं नाही? नाही, तसं काही नाही. व्यवहारात असं होतं का? व्यवहारात असं होत नाही, प्रेमात होत ना. बर, मग कोणी कोणाला विचारलं पहिल्यांदा? त्यांनी विचारलं. त्यांनी विचारलं आणि तुम्ही लगेच होकार दिला? होकार दिला. आणि लग्न काय मग पळून जाऊन केलं? नाही नाही नाही, ठरवून झालं सगळं. ठरवून केलं ना? बरंय, लग्न तरी ठरवून केलं. इथं खरेदी पण ठरवूनच करा, अंदाजानं खरेदी करायची. बघूयात कशी खरेदी करताय. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वंदना गण थोरात. थोरात मावशी, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. घरी कोण कोण असतं? मी आणि माझी मुलगी असते. मुलगी कितवीला आहे? बारावीला आहे. बारावीला आहे. मला काय वाटतं की आता वाईमध्ये सुद्धा आहे ना खूप फॅशन वगैरे यायला लागली आहे, मुलींनी कितपत मेकअप करावा असं वाटतं सारखं? जेमतेम करावा. जेमतेम? जेमतेम म्हणजे? कॉलेजला वगैरे जाताना मेकअप करू नये, पण कार्यक्रमात वगैरे असेल तर मेकअप करावा. बर, का गरज का वाटते तुम्हाला मेकअपची? आम्हाला वाटत नाही. बर, पण मुलींना वाटते थोडीफार. वाटते गरज. बघूया, तुम्हाला गरज नाही ना वाटत? नाही. बघूया या राऊंड मध्ये तुम्ही कसा खेळता ते. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुजाता बागडे. बागडे वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे, शिवाय टेलरिंगचं करते. टेलरिंगचं पण करतात. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर LIC चे एजंट आहेत आणि आमचे सीजनेबल बिझनेस आहेत, गौरी गणपतीचा वगैरे. गौरी गणपती म्हणजे काय? तुम्ही विकता ते? हा, तयारही करतो आणि विक्रीही करतो, दोन्ही करतो. अच्छा, म्हणजे तयारही करता? तयारही. आता गणपती जवळ आले, गौरी सुद्धा जवळ आल्या, मग काय मूर्त्या बनवण्याचं काम जोरात चालू आहे? आता गौरीचं बनवण्याचं काम चालू आहे. पण आम्ही नेहमी बघतो की म्हणजे बाजारामध्ये गणपतीच्या ज्या मूर्ती असतात, गौऱ्यांच्या ज्या मूर्ती असतात, त्या इतक्या प्रसन्न असतात, त्याच्यावरच जे काही रेखाटन असतं ते खूप सुंदर असतं. हे कोण करतो सगळं? हे कलाकार असतात, ते ठराविक कलाकार असतात, वेगवेगळे कलाकार असतात त्याचे. एक डोळ्याची आखणी करणारे, बाकीचे रंगकाम देणारे वेगवेगळे कलाकार असतात आणि ते कलाकार ती हे करत असतात, आखणी करत असतात. म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस असतो. बरं, मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास किती होतो हे सगळं मॅनेजमेंट करताना? पहिल्यांदा त्रास व्हायचा त्याचा, पण आता काही जाणवत नाही, आता सवय झालेली आहे. सवय झालेली आहे. आणि वाईच्या ढोल्या गणपतीचा आशीर्वाद पण तुमच्याबरोबर आहे. बघूयात या राऊंडमध्ये तुम्ही कसे खेळताय. तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ती खरेदी तुम्हाला करायची आहे एका मिनिटामध्ये. आणि आज तिघींना खरेदी करायची आहे 930 रुपयांची आणि यांची वेळ चालू होती आहे आत्ता 3:30. करा सुरुवात लवकर. 900. अरे रे रे रे, काय जर जास्त खरेदी केली असं वाटत असेल तर खरेदी कमी करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे, आता खरेदीची टोटल करूयात.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा बागडे वहिनींनी केलेली खरेदी आहे 562 रुपयांची. त्यानंतर थोरात मावशींनी केलेली खरेदी आहे 300 रुपयांची. आणि सर्वात शेवटी शिर्के वहिनींनी केलेली खरेदी आहे 1155 रुपये, जी 930 लिमिट जवळ जाते. अभिनंदन, आपल्या 930 बजेटच्या जवळ त्या पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही विजेत्या ठरलेल्या आहात. तुम्हाला मिळते हे संपूर्ण खरेदी. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. खरेदी मिळाली. मेकअप करता तुम्ही? हो. करता ना? हो. मग हे साहित्य कोणाला दुसऱ्याला देणार आहे? मैत्रिणी आहेत ना माझ्या. मैत्रिणी आहेत जे सगळ्याजणी मिळून एकत्र मेकअप करणार. तसं नाही. बर, वाई मध्ये आता नागपंचमी खूप मोठा उत्सव असतो महिलांसाठीचा. मग त्याच्यात हाच मेकअप करून जाणार? नक्की ना. नक्की. बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कशा खेळतायत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आला किल्लेदार, त्याचं चिलखत काटेदार हा कोण आहे ते तुम्ही शोधत राहा. हात आता खालती करा, विचार करा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चिटणीस वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या शिर्के वहिनी दोघी खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजच्या 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे आणि त्यासाठी मी खास शेतामध्ये जाऊन घेवडे आणलेले आहेत. पण हे घेवडे ते शेंगांमध्ये आहेत. तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या शेंगा सोलायच्या आहेत आणि घेवडे वेगळे करायचे आहेत. पण एक अट आहे, तुम्हाला दोन्ही हातांचा वापर करता येणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला तोंडाचा आणि एका हाताचा वापर करण्याची संधी देणार आहे. जो सगळ्यात जास्त घेवडे जमा करेल तुमच्या प्लेट्समध्ये तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? कळलं? हे काही शेंगांची टरफलं आहेत, ती त्याच्यामध्ये टाकायची नाहीत प्लेटमध्ये, ती बाहेर टाकायची. फक्त घेवडेच मला याच्यामध्ये हवेत. समजलं? सगळेजण तयार आहेत? सुरुवात करायची. साडे माडे तीन करा सुरुवात. साडे माडे तीन. थांबा थांबा, 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चिटणीस वहिनींनी 53 घेवडे तर शिर्के वहिनींनी 76 घेवडे जमा केलेत, त्यामुळे शिर्के वहिनींना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? शिर्के वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल. पाठीमागे काय वाटतंय? लाल. आणि हिरवा? हिरवा नाही वाटत का? लाल का? कलर आवडतो. आवडतो. निवडा मग. शिर्के वहिनींनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे चिटणीस वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत शिर्के वहिनी, ज्यांना मिळालेत घोसावळी. अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत चिटणीस वहिनी, ज्यांना मी आलाय मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. धन्यवाद. काय आता याच्यात काय बनवणार? केक बनवणार. केक बनवणार. श्रावण चालू होतो, चिकन बिकन बनवू नका. बनवायचं असेल तर पटकन बनवून खावं लागेल. ओके ना? ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आला किल्लेदार, त्याचं चिलखत काटेदार म्हणजे कोण? थांबा 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 थांबा. तुम्ही या, तुम्ही या. 1 मिनिट. तुमचं नाव? शुभदा जोशी. हा. आणि उत्तर? फणस. फणस अचूक उत्तर आहे. तुम्हाला मी ते भेटवस्तू. अभिनंदन.